विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या यात्रेत 25 लाख शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा मानस आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भरलेल्या प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठकीत समारोपाच्या भाषणात ते बोलत होते. सत्ता हाती आली तरी जनतेशी नाळ तुटू देऊ नका असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलाय. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या संवाद यात्रेच्या घोषणेवर टीका करताना सरकारचा जनतेशी संवादच नसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. जलसंपदा मंत्री सगळे देशभरात 5 लाख कार्यकर्ते 50 लाख घरांमध्ये गेले पाहिजे, 2 कोटी लोकांशी संपर्क केला पाहिजे, पण हे करत असताना किमान 25 लाख शेतकऱ्यांशी आपण संवाद केला पाहिजे. त्यांची संघर्ष यात्रा असेल तर आमची संवाद यात्रा असेल. आमची संवाद यात्रा एसी बसमधनं त्या ठिकाणी जाणार नाही. संघर्ष यात्रेला त्या ठिकाणी का लोक रिस्पॉन्स देत नाही, कारण लोकांना माहिती आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे, आमची जर आज अशी अवस्था असेल तर ती अवस्था करणारे हेच संघर्ष यात्रेतले नेते आहेत. यांच्या भ्रष्टाचारामुळे, अनाचारामुळे, दुराचारामुळे आज अशा प्रकारची अवस्था आहे. आज या सरकारला संवेदना असती तर लोकांशी संवाद साधणं, विरोधी पक्षाशी संवाद साधणं, त्याच्यावर मार्ग काढणं ही प्रक्रिया सरकारला सहजपणे शक्य झाली असती. परंतु त्यांना सत्तेच्या बहुमताच्या जोरावर, सत्ता आपली आहे काही कोणाला विचारायची गरज नाही ही भावना असल्यामुळे आता संवाद करण्याची ही भाव नवीन त्यांनी चाल आता या ठिकाणी बोलून दाखवलेली. आणि मला वाटतं की आत्ता फार उशीर झालेला आहे, संवाद साधण्याच्या पलीकडे ह्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा संघर्ष आता अटळ आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.